आमची आहे तर आम्ही कशाला मागितली पाहिजे? जे आमचं आहे ते आमचं आहे, ज्याला आमचं आहे, ज्याला आम्हाला लढायचं असेल आम्ही शांततापूर्वक लढू. आपल्या सर्वांचे नेते अजितदादा पवार म्हणले होते की एवढ्या लवकर गुडघ्याला बाशिंग बांधण्याचं काय कारण आहे. तर मला वाटत नाही त्यांचे हे असे जे स्टेटमेंट्स आहेत की आम्ही असं करून तसं करू ते जास्त सिरियसली घेतले पाहिजेत. काँग्रेस पक्ष एकमेव पक्ष आहे की ज्यांनी आत्तापर्यंत त्या विषयावर चर्चा केली नाही, कारण पुणे शहराची संस्कृती अशी सांगते की निवडणुका ज्या दिवशी जाहीर होईल त्या दिवशी आपण बोलाव. अजूनपर्यंत चिता शांत झाली नाही आणि तुम्ही लढण्याची भाषा करता हे पुणेकरांना आणि पुण्याच्या संस्कृतीला शोभत नाही. आणि पक्ष ज्या वेळेला उमेदवारी देतील त्यावेळेला एकच निकष असेल, ते निवडून येण्याचा निकष असेल. 5 निवडणुकामध्ये भाजपने अशी कोणतीही संस्कृती पाळली नसल्यामुळे ही सुद्धा निवडणूक होईल. नमस्कार, मी विष्णू सानप, लेट्सअप मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. नुकतंच पुण्याचे खासदार गिरीशजी बापट यांचं निधन झालं आणि त्यांच्या जाण्यानंतर लोकसभा जी जागा आहे पुण्याची ती रिक्त झालेली आहे. त्यानंतर ते जात आहेत, त्यानंतर काही दिवसानंतरच भाजपमधीलच काही पदाधिकाऱ्यांनी भावी खासदार म्हणून असे बॅनर लागले, दावा ठोकला. मात्र ज्या जागेवर काँग्रेस लढती विरोधी पक्षात आहे त्या पक्षातून मात्र कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. गंभीरची गोष्ट अशी की महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी असं बोलताना सांगितलं की या जागेसाठी आम्ही प्रयत्न करून आमच्या शहराध्यक्षांना या ठिकाणी आम्ही संधी देण्याचा विचार करतो आणि आम्ही चर्चा करू. याच गोष्टीवर माझ्याशी बोलण्यासाठी पुणे जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे माझ्यासोबत आहेत. मराठीमध्ये स्वागत आहे. पहिला प्रश्न असा आहे की काँग्रेस फार संत आहे आणि तुमची ही जागा असताना, पारंपरिक जागा असताना, तुमच्याच मित्रपक्षाकडून इथे दावा ठोकला जातो आहे, काँग्रेसची काय प्रतिक्रिया? पहिलं तुम्ही ज्या तुमचा प्रश्न आहे त्याचंच उत्तर आहे, ज्याच्याकडे ज्याची नाही आहे तो मागेल ना. आमची आहे तर आम्ही कशाला मागितली पाहिजे? जे आमचं आहे ते आमचं आहे, ज्याला आमचं आहे, ज्याला आम्हाला लढायचं असेल आम्ही शांततापूर्वक लढू. आम्हाला मागायची गरज काय? तो अधिकार आहे. पाख्या पुणे जिल्ह्यामध्ये 4 लोकसभेच्या जागा आहेत, त्यातली एक काँग्रेस पक्ष लढते आणि ती काँग्रेस पक्षच लढेल. राष्ट्रवादीकडून त्यांचा उमेदवार कोण असेल याची पण त्यांनी वाच्यता केली की प्रशांत जगतापांना या ठिकाणी आम्ही तिकीट देऊ. मात्र काँग्रेसकडून कोण लढेल असे काही वाच्यता झालेली नाही आहे. कोण लढेल काँग्रेसकडून? तिकीट देऊ करू हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. त्यांना मागण्याचा अधिकार आहे. त्यांनी महाविकास आघाडीमध्ये सगळ्या गोष्टी होत असतात. पण मला वाटतं त्यांचे म्हणजे आपल्या सर्वांचे नेते अजितदादा पवार म्हणले होते की एवढ्या लवकर गुडघ्याला बाशिंग बांधण्याचं काय कारण आहे. तर मला वाटत नाही त्यांचे हे असे जे स्टेटमेंट्स आहेत की आम्ही असं करून तसं करू ते जास्त सिरियसली घेतले पाहिजेत. कुठले उमेदवार असू शकतात काँग्रेसकडून, इच्छुक कोण आहेत, असं काही चर्चा झाली आहे का? नाही, काँग्रेस पक्षामध्ये एक प्रक्रिया असते. ज्या वेळेला निवडणुका जाहीर होतात त्यावेळेला मुलाखती होत होतात, अर्ज मागवले जातात, ते प्रदेशकडे जातात, प्रदेशवरून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे जातात. मग तिथं जी CWC असते तिथनं नाव होत असतं. म्हणून अशी काही नावं कुणी मी सांगितलं किंवा कुणी सांगितलं होत असं नाही, त्याला एक प्रक्रिया, त्या प्रक्रियेतनं नाव फायनल होत असतं. पण गमतीची गोष्ट अशी आहे की ह्या चर्चा मीडियाच्या माध्यमातून होत आहे, महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी समन्वय नाही आहे का? जयंत पाटलांनी हे जे वक्तव्य केलं हे कुठेतरी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याशी बोलून हे काहीतरी बोलायला पाहिजे होतं असं वाटतं का तुम्हाला? खरं तर हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता आम्हाला विचारण्यापेक्षा. कारण आमची संस्कृती अशी सांगते की जे आत्ताचे दिवंगत खासदार गेले अजून त्यांची श्रद्धांजली सभाही झाली नाही, तर तुम्ही आता लगेच लोकसभेच्या उमेदवारीची चर्चा करता. काँग्रेस पक्ष एकमेव पक्ष आहे की ज्यांनी आत्तापर्यंत त्या विषयावर चर्चा केली नाही, कारण पुणे शहराची संस्कृती अशी सांगते की निवडणुका ज्या दिवशी जाहीर होईल त्या दिवशी आपण बोलाव. पण आज आपल्या पुण्याच्यामधले एक आपल्या जरी ते विरोधी पक्षात असले तरी एक आपल्यातले एक व्यक्ती होते, एक नेता होता. अजूनपर्यंत चिता शांत झाली नाही, तुम्ही लढण्याची भाषा करता हे पुणेकरांना आणि पुण्याच्या संस्कृतीला शोभत नाही. पण भाजपच्या अध्यक्षांचेच बॅनर झळकलेत की भावी खासदार म्हणून, भाजपच्याच नेत्यांनी असे दावे ठोकायला सुरुवात केली आहे, मात्र काँग्रेसकडून असं काही जात नाही. कारण काँग्रेस सुसंस्कृत पक्ष आणि भाजपने आपली संस्कृती दाखवली ना. मी तुम्हाला आठवत असेल कसब्याच्या निवडणुकीमध्ये मी शुक्रवारपेठमध्ये एक भाषणामध्ये सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाचे नेते आपल्या नेत्यांच्या मरणाची वाट पाहतात. आणि ते मी एक उदाहरण एका गरुडाच्या एका गोष्टी सांगूनसुद्धा दिली होती. म्हणून ही त्यांची संस्कृती आणि पुणेकरांना त्यांची संस्कृतीची माहिती आहे चांगली. आता राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी असे
नक्कीच सांगतात की आता राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, इथं आमचे नगरसेवक जास्त आहे, काँग्रेसचे काही 10 ते 12 नगरसेवक आहेत, तर ही जागा त्यांनी आम्हाला सोडली पाहिजे, त्यांचा हा युक्तिवाद तुम्हाला पडतो? ही गोष्ट त्यांनी अधिकृतपणे आमच्याकडे ज्या दिवशी बोलेल त्या दिवशी अधिकृत आम्ही त्यांना उत्तरं देऊ की नगरसेवक कुणाची आणि पुणे लोकसभा मतदारसंघामधले नगरसेवक कुणाची जास्त आहेत, पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये आमदार कुणाचा आहे हे आम्ही त्यांना अधिकृत ज्या दिवशी ते विचारतील त्या दिवशी अधिकृत उत्तर देऊ ना त्यांना आम्ही. पोटनिवडणुकीमध्ये खुद्द शहराध्यक्ष अरविंद शिंदे असतील रिंगणात खासदारकीसाठी की मोहन जोशी साहेब असतील किंवा दंगेकरांना पुन्हा एकदा संधी मिळेल? नाही, मी आपल्याला परत एकदा म्हणलं, काँग्रेस पक्षाचा साधा ब्लॉक अध्यक्ष असेल किंवा कार्यकर्ता असेल तोसुद्धा आमच्या दृष्टिकोनातनं सक्षम आहे. लोकसभा लढण्यासाठी कोणतं ठराविक नावच पाहिजे असं काही नाही आहे, म्हणून आमच्याकडे सगळे सक्षम उमेदवार आहेत. त्या त्या वेळेला कुणाला उतरवायचं हे पक्ष ठरवत असतं आणि पक्ष ज्या वेळेला उमेदवारी देतील त्यावेळेला एकच निकष असेल, ते निवडून येण्याचा निकष असेल. ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल अशाही चर्चा होत आहेत, मात्र तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या एकीकडे राहुल गांधी यांची जी खासदारकी ज्या पद्धतीने रद्द करण्यात आली त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होईल काय वाटतं? बिनविरोधचा विषय गेल्या वेळेलाच निघून गेला, ज्या वेळेला कोल्हापूरची इलेक्शन त्यांनी बिनविरोध केली नाही, मुंबईची इलेक्शन बिनविरोध केली नाही, सोलापूरची केली नाही, नांदेडची केली नाही आणि पुण्याची मग त्यामुळं झाली नाही. त्यामुळं बिनविरोध किंवा पहिलं पुणे आपल्या महाराष्ट्रामध्ये संस्कृती होती की एखादा गेला आणि त्याच्या घरातलं कोणी उभं राहणार असेल तर आपण त्याला बिनविरोध देतो, पण 5 निवडणुकामध्ये भाजपने अशी कोणतीही संस्कृती पाळली नसल्यामुळे ही सुद्धा निवडणूक होईल. शेवटचा प्रश्न आहे, या जागे ही निवडणूक कोणी लढावी यासाठी महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होईल की काँग्रेस कन्फर्म ही जागा लढणारच आहे? मी माझ्या पक्षाच्या दृष्टिकोनातनं सांगतो की माझ्या पक्षाची ती जागा असल्यामुळे काँग्रेस पक्ष निश्चितच त्याच्यामध्ये दावा करणार आणि मला जेवढं वाटतं की महाविकास आघाडीच्या नेत्यांनासुद्धा ही गोष्ट मान्य असणार आहे की ही एकमेव जागा काँग्रेस लढत आली आणि ती काँग्रेस लढेल असं त्यांनासुद्धा मान्य होणार आहे. धन्यवाद. तर हे होते अरविंद शिंदे शहराध्यक्ष, की त्यांनी सांगितलं की ही जागा आमचीच आहे आणि आम्ही कोणाशी मागायची आम्हाला गरज नाही, या जागेवर दावा आमचाच असणार आहे आणि काँग्रेसची मीटिंग झाल्यानंतर याबाबत आम्ही तुम्हाला निर्णय स्पष्ट करू. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.